हॅलो फ्रेंड्स, तर आता फ्रेश झालेली मी आणि इथे मी नागपूरला आलेली आहे. मिस्टरांचे मोठे भाऊ राहतात नागपूरमध्ये, तर त्यांच्या घरीच आलेली आहे मी. तर ॲक्च्युली आमचं म्हणजे असं काही नागपूरला येण्याचा काही प्लॅन वगैरे नव्हता. तर ॲक्च्युली झालं असं की मिस्टरांच्या आईचं ऑपरेशन झालेलं, त्यांना हर्निया झालेला होता, तर त्याचंच ऑपरेशन झालेलं. आणि जेव्हा आम्हाला कळलं की ऑपरेशन झालेलं, तर त्यांना बघायसाठी म्हणून स्पेशल आम्ही इथे आलेलो आहोत. तर फक्त 2 दिवसासाठी म्हणून इथे नागपूरला आलेलो आहो. इवन मी माझ्या आईकडे पण नाही जाणार आहे, कारण सुट्ट्या नाही आहेत आणि आता मुलाचं पण स्कूल सुरू होईल. तर फक्त आईला भेटायसाठी आम्ही आलेलो आहोत. तर आता थोड्या वेळात आम्ही जाणार आहोत हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायसाठी. तर चला तुम्हाला पण दाखवते आईची तब्येत कशी आहे, भेटवते आईला पण. तर बेबीच्या 2 सिस्टर स्कूलमधून आता येतील आणि त्यांच्यासाठी सरप्राईज आहे, कारण त्यांना माहिती नाही आहे आम्ही इथे आलेलो आहोत. तर आता त्यांचं रिॲक्शन बघायचं आहे, जेव्हा त्यांना आम्ही दिसू तर कसं त्यांचं रिॲक्शन राहील. आणि इशीने ते लपलेलं आहे, दीदीला त्याला सरप्राईज द्यायचं आहे. आणि मी माझा कॅमेरा घेऊन इथे बसलेली आहे त्यांचं रिॲक्शन बघण्यासाठी, कारण त्यांना माहितीच नाही आहे आम्ही इथे आलेलो आहो. तर बघूया त्यांचं रिॲक्शन. इशिनला एवढे घाई झालेले की त्याच्याने थांबूनच नाही झालं आणि तो ताई लाटमध्ये यायच्या आधीच तो बघा पुढेच चालला गेला. आम्ही येता वेळी कळलं असतं तर त्या स्कूलमध्ये नसत्या गेला, म्हणून काही आम्ही सांगितलं नाही. आणि फर्स्ट टाईम इवांशी आपल्या ताईला भेटली आणि ताईसुद्धा फर्स्ट टाईम इवांशीला भेटत आहे. तसं व्हिडिओमध्ये वगैरे ते बघतात तिला, पण असं त्यांना तिच्यासोबत खेळायचं होतं, तिला बघायचं होतं. तर या आहे इवांशीच्या 2 सिस्टर. ही मोठी सिस्टर आहे आणि ही सेकंड नंबरची आहे. इवांशी सर्वात छोटी आहे या फॅमिलीमधली. अच्छा लग रहा है सरप्राइज? वैसे ही ऐसे ही देना पड़ता है सरप्राइज. मुली पण स्कूलमधून आलेल्या आहेत. आता फ्रेश वगैरे झाल्यानंतर मुली आम्ही सगळे मिळून जाणार आहोत हॉस्पिटलमध्ये. तर आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहो हॉस्पिटलला जाण्यासाठी. या आहेत इवांशीची बड़ी मम्मी. इवांशीला नवीन नवीन चेहरे दिसत आहे म्हणून ती काय नुसतं रडायचं काम करत आहे. राऊंड राऊंड कँग 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 कँगच चालू आहे तिचं. इथनं हॉस्पिटलला पोचायला आम्हाला 1/2 पाऊण तास लागेल. तर आता आम्ही हॉस्पिटलच्या जवळ आलेलो आहो आणि हॉस्पिटलमध्ये कॅमेराचा यूज करू देणार की नाही सांगू नाही शकत. तर या आहेत माझ्या सासू
आणि यांचंच ऑपरेशन झालेलं आहे पोटाचं. आणि त्यांना भेटायसाठी माझी आई पण आलेली आहे. ही ग्रीन साडीवाली जी आहे ही माझी आई आहे. हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या जवळ जास्त लोकांना राहता येत नव्हतं, तर एक किंवा दोनच व्यक्ती इथे राहू शकत होते. बाकीच्यांना आम्हाला बाहेर पाठवत आहे, तर आता मी बाहेर जाणार आहे कारण जास्त वेळ ते नाही राहू देत आहेत. आणि त्यानंतर मग आता आम्ही घरी जाऊया. तर फ्रेंड्स आता आम्ही जात आहोत घरी. आणि एक दोन दिवसांनी आईला सुट्टी होणार आहे, तर त्या घरी जातील मग. तर आम्ही परत त्यांना बघण्यासाठी घरी जाऊ कारण हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ राहू देत नव्हते आणि त्यांच्यासोबत जास्त वेळ बोलायला पण जमत नव्हतं. रात्रीचे 9 वाजत आलेत. हॅलो एप्पी. अगं एप्पीला कशी खुशी झाली, आतापर्यंत घरी कोणीच नव्हतं, तर तिला वाटत असेल की सगळेजण कुठे गेलेत. सगळेजण करत आहेत जेवण आणि इथे माझे आई बाबा पण आले आहेत मोठ्या भाऊकडे. आणि ते पिहू मॅडम खात आहेत पापड मोबाईल बघत बघत. आणि इकडे खात आहेत शिंगाडे. नागपूरमध्ये शिंगाडे भरपूर मिळत असतात या सीझनमध्ये. तर हे आहेत माझे बाबा मिस्टर, तर तुम्हाला माहितीच आहेत. ईशेनला पण तुम्ही भेटले आहात. आणि मोठे भाऊ. तर बघा मी ब्लॉग बनवत आहे, तर हसत होते माझ्यावरती मी ब्लॉग बनवत आहे म्हणून. तर चला आतमध्ये. ॲक्च्युली ताई जेवण वाढत आहे आईला. माझी आई आहे इकडे जेवण करत बेडरूममध्ये, कारण इवांशी झोपली होती इथे वरती, तर त्याच्यामुळे एक जण तिच्याजवळ राहणं आवश्यक होतं. म्हणून मग आई इथे जेवण करायसाठी बसलेली आहे. आणि आमचं हे बघा पिल्लू झोपलं, खूप थकलेलं होतं प्रवासात. तर फ्रेंड्स आता मी पण जेवण करते कारण खूप थकल्यासारखं वाटत आहे आणि झोपते. तर चला नंतर भेटूया. बाय.